नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तुम्ही बघितलं असेल सगळ्यात जास्त कमेंट असतात की वर्क फ्रॉम होम रिलेटेड जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा। तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे। वर्क फ्रॉम होम आहे भारतातली वन ऑफ द मोठी कंपनी आहे, तिच्यासोबत तुम्ही हे वर्क फ्रॉम होम करू शकत। टेलिकॉलिंग जॉब, कस्टमर केअर, त्याच्यानंतर बिझनेस डेव्हलपमेंट, ऑनलाईन टीचिंग, अशा प्रकारचं हे वर्क फ्रॉम होम जॉब आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकत। फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, दोघं अप्लाय करू शकत। हा व्हिडिओ बनवतो मी याच्यासाठी आहे कारण की इथे पेमेंट खूप चांगला मिळतो। 25 ते 30 हजार रुपये तुम्हाला वर्क फ्रॉम होमसाठी मिळतात आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स आहात तर 40 ते 45 हजार रुपये पर मंथ तुम्ही ते कमवू शकतात। आता बिझनेस डेव्हलपमेंटसाठी अप्लाय करतात तर तुम्हाला इथे टार्गेट पण असतं, ते टार्गेट अचीव केल्यानंतर 15-15 हजार रुपये तुम्हाला इथे इन्सेंटिव्ह पण मिळतो। सो गुड अपॉर्च्युनिटी आहे। प्लॅनेट स्पार्क या वेबसाईटबद्दल सांगतोय, तुम्हाला माहीत असेल जसं की बायजूस वगैरे आहे त्या टाईपची कंपनी आहे, ऑनलाईन शिक्षण देते लहान मुलांना आणि फार मोठ्या प्रमाणात ग्रो होते आहे। तर यांना बिझनेस डेव्हलपमेंट, कस्टमर केअर यासाठी ह्या जागा आहेत। त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला अप्लाय करायचं आहे, कुठल्याही थर्ड पार्टी ॲपवर जायचं नाही आहे, वेबसाईटवर जायचं नाही आहे, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, चांगली अपॉर्च्युनिटी आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कारण की अनेक गृहिणी आहे, विद्यार्थिनी आहेत किंवा तुम्हाला घर बसल्या काम पाहिजे आहे, तर गुड आणि बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, ही प्लॅनेट स्पार्क कंपनीची वेबसाईट आहे, अशा प्रकारची वेबसाईट आहे, तुम्हाला इथे सगळी माहिती दिसून जाईल। तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही जस्ट गुगल करा, तुम्हाला कळून जाईल या कंपनीबद्दल। तर या कंपनीमध्ये प्लॅनेट स्पार्कमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएटची वर्क फ्रॉम होम वॅकन्सी आहे, ऑल ओव्हर इंडिया आहे, भारतातनं तुम्ही कुठूनही हे काम करू शकता कारण की घर बसले आहे, फुल टाइम जॉब आहे, 8 ते 9 तास तुम्हाला इथे घर बसल्या काम असणार आहे। एक्सपिरियन्स किती पाहिजे तर 1 ते 20 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, म्हणजे फ्रेशर्स आहात तरी तुम्ही ते अप्लाय करू शकतात। आता बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएटचा रोल आहे त्यामुळे तुम्हाला त्या रिलेटेड जॉब असणार आहे। तर इथे बघा दिलेलं आहे कशा प्रकारे तुम्हाला काम असणार आहे। जस्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट दिले जातात, त्याच्यावरनं तुम्हाला लीड जनरेट करायचं आहे, तुम्हाला डाटा प्रोव्हाइड केला जातो कस्टमरचा, तुम्हाला त्यांना कॉल करायचा आहे, ईमेल करायचा आहे, त्याद्वारे या कंपनीबद्दल माहिती द्यायची आहे, लीड जनरेट करायचं आहे आणि जर ते लीड जनरेट टार्गेट अचीव केल्यानंतर तुम्हाला इन्सेंटिव्ह पण असतो। आता अप्लाय कसं करायचं, इथं बघा तुमचं नाव टाकायचं आहे, फोन नंबर टाकायचं आहे, ईमेल ॲड्रेस टाकायचं आहे, त्यानंतर या कंपनीने तुमच्यासोबत का काम केलं पाहिजे या प्रश्नाचं तुम्हाला इफेक्टिव्हली उत्तर द्यायचं आहे। या उत्तरावरच ठरणार आहे की तुम्हाला इथे इंटरव्ह्यूसाठी कॉल येणार आहे की नाही। तर इथे तुम्हाला स्वतःबद्दल चांगलं चांगलं लिहायचं आहे, म्हणजे माझ्याकडे गुड कम्युनिकेशन स्किल्स आहे, मला टीम हँडलिंगचा एक्सपिरियन्स आहे आणि वर्क फ्रॉम होम करून तुमच्या कंपनीबद्दल चांगलं ऐकलं आहे आणि नक्कीच मला तुमच्या कंपनीसोबत काम करायला आवडेल, असं 2-4 ओळी तुम्हाला इथे लिहायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा बायोडाटा अपलोड करायचा आहे, प्रोफेशनल बायोडाटा अपलोड करा। जर तुम्ही बिझनेस डेव्हलपमेंटसाठी अप्लाय करतात तर ते स्किल असलेला बायोडाटा इथे अप्लाय करा आणि सबमिट म्हणा। त्यानंतर इथे बघा कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह आहे, अकॅडमिक ट्रेनर आहे, इंग्लिश लँग्वेजसाठी आहे, त्याच्यानंतर टेलिसेल्स एक्झिक्युटिव्ह आहे, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आहे, इंग्लिश टीचर आहे, पुन्हा इंग्लिश टीचर आहे। आता तुम्ही कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हसाठी अप्लाय करू शकतात, टेलसेल्स एक्झिक्युटिव्हसाठी अप्लाय करू शकतात आणि बिझनेस डेव्हलपमेंट या तिघांसाठी अप्लाय करू शकतात। तर तिघांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहे। आता कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह आहे, सेम आहे, तुम्हाला इथे डाटा पुरवला जाईल, तुम्हाला लोकांना कॉल करायचं, जसं DTH वगैरेवाले आपल्याला कॉल करतात की आम्ही नवीन सर्व्हिस आणली आहे, हे नवीन चॅनल आणलं आहे, त्याप्रकारे तुम्हाला यांचे जे पण हे कोर्सेस वगैरे असतात लहान मुलांसाठी यांनी जे लॉन्च केलेले आहे, बघा यांनी अनेक केलेले आहे, जसं की थिएटर झालं, त्याच्यानंतर पॉडकास्टिंग झालं, स्टोरी टेलिंग झालं, यूट्यूब वगैरे लाईव्ह सेशन, हे असे अनेक प्रकारचे क्रिएटिव्ह वगैरे कोर्सेस आणत असतात। तर त्याबद्दल तुम्हाला लोकांना माहिती द्यायची आहे, त्यानंतर त्यांचे ॲडमिशन वगैरे कसं असतं काय असतं सगळी माहिती दिल्यानंतर लीड जनरेट करायचं आहे, सेम प्रकारे तुमचं काम असणार आहे, तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। आता जर तुम्ही कस्टमर सपोर्टसाठी अप्लाय करता तर मग गुड कम्युनिकेशन वगैरे इथे तुमच्या बायोडाटामध्ये पाहिजे आणि ते सबमिट करायचं आहे। त्यानंतर पुढचा कॉल आहे हा टेल सेल्सचा आहे, तर इथे पण तुम्हाला सेम प्रकारचं काम असणार आहे, 200 कॉल पर डे मस्ट आहे, म्हणजे तुम्हाला दिवसातनं 200 कॉल इथे करायचे म्हणजे करायचेच आहे, गुड कम्युनिकेशन पाहिजे। त्यानंतर इथे बघा हाय इन्सेंटिव्ह असणार आहे तुम्हाला, म्हणजे जर तुम्ही टार्गेट अचीव करताय, सेल टार्गेट अचीव करताय तर तुम्हाला इथे इन्सेंटिव्ह पण मिळणार आहे। सगळे जॉब जे आहे वर्क फ्रॉम होम आहे। आता अनेक जण म्हणतात की मला जॉबच लागत नाही आहे, तर मित्रांनो यांना सर्वस्वी जबाबदार तुम्हीच आहात। आता तुम्हाला स्वतःचं कम्युनिकेशन स्किल वाढवायचं आहे, त्याच्यानंतर इंग्लिशचा चांगला कोर्स करून घ्या,
जर का तुम्हाला घर बसल्या काम करायचं आहे तर या गोष्टी मस्ट आहे, कारण की घर बसल्या टेलिकॉलिंगचा जॉब भेटला तर हिंदीमध्ये कॉल येऊ शकतो, इंग्लिशमध्ये येऊ शकतो, मराठीत येऊ शकतो. सो तुम्हाला या गोष्टींचं नॉलेज पाहिजे. एक कम्प्युटर लॅपटॉप पाहिजे. आता कम्प्युटर जर तुम्ही घेतलं तर 2,500-3,000 रुपयाला साधा कम्प्युटर येऊन जातो, ज्यावर हे सगळे कामं तुम्ही करू शकतात. 15,000-20,000 रुपयांचे मोबाईल घेण्यापेक्षा 2,500-3,000 रुपयांचा तुम्ही जर सेकंड हँड लॅपटॉप PC जर घेतला तर नक्कीच तुम्हाला इथे जॉब मिळणं सोपं होणार आहे. त्यानंतर इंटरनेट कनेक्शन पाहिजे आणि चांगलं जर तुमचं कम्युनिकेशन स्किल असेल, कारण की मी अनेक साऱ्या वॅकन्सी बघतो आहे, अनेक जणांच्या कमेंट वाचतोय, तर तिथं त्यांचा इंग्लिशचा प्रॉब्लेम येतोय आणि कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम येतोय. आता मी कोर्स मागवले आहे पण जेवर मला ते फ्री मिळत नाही आहे तेवर मी तुम्हाला देऊ शकत नाही. पेड मी तुम्हाला पाहिजे तर सजेस्ट करू शकतोय पण त्याला काही मजा नाही, कारण की या चॅनलवर आपण फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला कोर्सेस प्रोव्हाइड करतोय. ते कोर्सेस येऊस तर तुम्ही कुठूनही शिकून घ्या पण चांगलं कम्युनिकेशन आणि इंग्लिश शिकून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे जॉब मिळणं सोपं होणार आहे. हे बघा, मार्गदर्शन करणं माझं काम आहे. आता ते जॉब तुम्हाला कशाप्रकारे मिळवायचं आहे यासाठी कष्ट तुम्हाला घ्यायचे आहे, कारण की करता तुम्ही आहात, त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी अप्लाय करा, स्वतःचे स्किल डेव्हलप करा, म्हणजे तुम्हाला जॉब मिळणार आहे. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.